सलमान खान यांनी नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हम दिल दे चुके सनम या प्रसिद्ध सिनेमाच्या सेटवर सलमान आणि आई ऐश्वर्याचे सूत जुळलं होतं बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ नेहमी चर्चेतच असते विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये कलाकारांचे अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतात हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि आई ऐश्वर्या यांचं नातं जुळलं होतं त्यामुळे ऑनस्क्रीन सोबतच त्यांची ऑफस्क्रीन जोडी खूप लोकप्रिय झाली होती या जोडीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक निर्माते दिग्दर्शकांनी रांगा लावल्या होत्या अवघ्या दोन वर्षामध्येच या जोडीचे रस्ते वेगळे झाले या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला याच काळात सलमानला जोश सिनेमाची ऑफर मिळाली या सिनेमामध्ये सलमान आणि ऐश्वर्या सोबत स्क्रीन शेअर करणार होते पण तरीही सलमानने हा चित्रपट नाकारला सलमानने जोश हा सिनेमा नाकारण्याचं कारण होतं जोशमध्ये सलमानला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारायची होती त्यामुळे त्याने नकार दिला त्यानंतर या सिनेमाची ऑफर शाहरुखला करण्यात आली जोश हा सिनेमा सुपरहिट तर ठरलाच पण त्यासोबतच शाहरुख आणि ऐश्वर्या यांची भावा बहिणीची केमिस्ट्री खूप चांगली जुळून आली होती ऐश्वर्या आणि शाहरुख खान देवदासमध्ये दे कपल होते तर जोशमध्ये भाऊ बहीण सुरुवातीला शाहरुखच्या भूमिकेसाठी सलमान आणि चंद्रौड सिंहच्या रोलसाठी आमिर खानच्या नावाचा विचार सुरू होता